वेलकम स्टूडेंट टू दी नेक्स्ट लेक्चर ऑफ मैट्रिक्स अलजेब्रा चैप्टर नंबर 1. सो वी आर सॉल्विंग हियर एग्जांपल्स. इन प्रीवियस लेक्चर वी हैव सॉल्व अप टू 6 एग्जांपल्स. नाउ लेट्स स्टार्ट विद दी 7th एग्जांपल. व्हाट इज द क्वेश्चन हियर? डिटरमाइन द वैल्यू ऑफ एक्स इफ एनी एग्जिस्ट दैट विल मेक द मैट्रिक्स ए गिवन बिलो ऑफ रैंक 3, रैंक 1 एंड रैंक 2. म्हणजे एक्सची अशी अशा व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की ज्यामुळे याची रँक किती असणार आहे, एकदा 3 असणार आहे, एकदा 1 असणार आहे, एकदा किती असणार आहे, 2 असणार आहे. सो एक्सच्या डिफरंट व्हॅल्यू भेटणार आहे. ठीक आहे. सो बघा, रँक याची ऑर्डर किती आपल्याकडे माहिती, 3. आणि जर याची रँक 3 केव्हा असेल, ज्यावेळी 3 ऑर्डरचा ऍटलीस्ट एक तरी मायनॉर काय असला पाहिजे, आपल्याकडे नॉन झिरो आला पाहिजे. सो 3 ऑर्डरचा मायनॉर किती याच्याकडे, एकच आहे, हाच आहे ना 3/3. सो वी विल टेक हिअर डिटर्मिनंट ऑफ ए. कसं येईल मग डिटर्मिनंट ऑफ ए? लाईक दिस. सो एक्स हिअर, देन आफ्टर डिलीटिंग दिस कॉलम अँड रो वी गेट एक्स एक्स 1x. सो आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस साईन 1 × x x. देन हिअर मायनस साईन ॲज वी आर ॲडजस्टिंग प्लस मायनस प्लस मायनस. देन हिअर एक्स आफ्टर डिलीटिंग दिस रो अँड कॉलम वी गेट 1x मायनस एक्स स्क्वेअर. अगेन दिस इज प्लस 1 हिअर इन ब्रॅकेट 1 − x² हिअर व्हॉट वी गेट एक्स इंटू आफ्टर टेकिंग एक्स कॉमन फ्रॉम हिअर वी गेट एक्स काय घेतलाय इथून आपण कॉमन. सो एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर काय होईल ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1. इथे इथनं पुन्हा एकदा एक्स कॉमन काढलेला आहे म्हणजे काय होईल एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर होऊन जाईल मायनस साईन ॲज इट इज. इथे काय होईल 1 − x प्लस हा फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. एक्सपान्शन काय ए मायनस बी ए प्लस बी. सो हिअर 1 − x 1 + x. देन नेक्स्ट इज व्हॉट इफ वी हा काय 1 − x आहे ना, यालाच कसं लिहू शकतो आपण मायनस एक्स मायनस 1. ओके मायनस ने मल्टीप्लाय करा कसं मग मायनस एक्स मायनस मायनस प्लस एक्स 1 म्हणजे 1 − x ना. पुन्हा तेच म्हणजे 1 − x ला काय लिहिलं आपण मायनस ऑफ एक्स मायनस 1. मायनस आणि हा मायनस काय होऊन जाईल मग आपल्याकडे प्लस होऊन जाईल. सो आवर वी गेट हिअर एक्स मायनस 1 एक्स मायनस 1 एक्स वाय एक्स मायनस 1. सो वी कॅन टेक एक्स मायनस 1 as a common from these 3 terms. So we get, if we take x minus 1 as a common, so remaining factor is x square, this is plus x square, this is what, after taking this term as a common we get minus x, here ka will minus x plus 1 na, manjas ka hai minus x minus 1. So here we get minus x minus 1. सो एक्स मायनस 1 इथे काय होईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2 × x² मायनस एक्स मायनस 1. सो हिअर वी गेट एक्स मायनस 1 आणि फॅक्टर याचे पाडले तर कसं होईल, एक फॅक्टर भेटणार एक्स मायनस 1 आणि एक फॅक्टर भेटणार आहे 2 × x + 1. हे कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण, बघा डिग्री किती आहे इक्वेशनची 2. सो फॅक्टर किती असणार त्याच्याकडे 2 असणार, म्हणजे जेवढे नंबर ऑफ डिग्री असणार इक्वेशनची तेवढेच आपल्याकडे काय असणार आहेत इक्वेशनचे रूट असणार आहेत किंवा फॅक्टर्स असणार आहेत. सो सिंथेटिक डिव्हिजनने कसं 2, नंतर एक्सचा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 2, एक्सचा कोएफिशियंट मायनस 1, कॉन्स्टंटचा कोएफिशियंट मायनस 1. सो सगळ्यात आधी 1 घेऊ. सो हिअर वी गेट 2. सो 1 × 2 = 2. सो वी हिअर वी गेट मायनस 1 + 2 + 1. सो 1 × 1 = 1. सो हिअर वी गेट 0. सो 1 फॅक्टर इज एक्स इज इक्वल्स टू 1, दॅट इज एक्स मायनस 1. सो हिअर वी गेट एक्स मायनस 1. सो अगेन वी गेट पॉलिनोमियल 2x +
वन एज हा काय असतो कॉन्स्टंटचा कोएफिशियंट, हा काय असतो एक्सचा कोएफिशियंट. याच्या पुढे अजून काही असलं तर तो काय असला असता एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट. सो वी गेट हिअर एक्स मायनस वन इंटू टू एक्स प्लस वन. सो एक्स मायनस वन वी गेट एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर, हिअर फॅक्टर इज टू एक्स प्लस वन. आता बघा याची रँक थ्री किंवा असेल ज्यावेळी हा डिटर्मिनंट काय असेल नॉन झिरो असेल, कारण की तीन ऑर्डरचा मायनर काय आला पाहिजे तुमचा नॉन झिरो आला पाहिजे ना ऍटलिस्ट, तरच त्याची रँक किती असणार आहे थ्री असणार आहे. अदरवाईज थ्री पेक्षा काय होऊन जाईल लेस होऊन जाईल. सो ये झिरो किंवा असेल रँक ऑफ ए इज इक्वल टू थ्री इफ अँड ओनली इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो. डिटर्मिनंट ऑफ ए काय असणार आहे नॉन झिरो असणार आहे. मग तो केव्हा नॉन झिरो असेल जेव्हा डिटर्मिनंट ऑफ ए काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण इन ब्रॅकेट एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इंटू टू एक्स प्लस वन विच इज नॉट इक्वल्स टू झिरो. हा काय लागणार आहे नॉट इक्वल्स टू झिरो. मग हा झिरो झिरो केव्हा पॉसिबल, एकतर हा फॅक्टर झिरो होईल किंवा हा झिरो होईल, दोघांपैकी एक पण झिरो झाला तरी डिटर्मिनंट काय होऊन जाईल झिरो. सो आपल्याला नॉट इक्वल्स टू झिरो पाहिजे ना, म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू वन टाकली तर वन मायनस वन झिरो होईल, म्हणजे एक्स काय नकोय आपल्याला वन नकोय. आणि इथे समजा एक्सची व्हॅल्यू काय टाकली आपण, समजा एक्सची व्हॅल्यू जर मायनस वन बाय टू टाकली, सो टू इंटू मायनस वन बाय टू प्लस वन काय होऊन जाईल बघा, टू टू गेट्स कॅन्सल, मायनस वन प्लस वन काय होऊन जाईल झिरो, म्हणजे हा पण झिरो नकोय हा पण झिरो नको. हा झिरो केव्हा होईल जेव्हा एक्स इक्वल्स टू वन असेल, हा झिरो केव्हा येईल जेव्हा एक्स इज इक्वल्स टू मायनस वन बाय टू असेल. ओके, सो फ्रॉम दिस एक्स इज नॉट इक्वल्स टू वन अँड एक्स इज नॉट इक्वल्स टू मायनस वन बाय टू. एक्स इज नॉट इक्वल्स टू वन पण नकोय आणि एक्स नॉट इक्वल्स टू मायनस वन बाय टू, म्हणजे हे दोघं नकोय. म्हणून डिटर्मिनंट कोणताही रिअल नंबर लागेल आपल्याला. ओके, डिटर्मिनंट हा कोणताही रिअल नंबर लागेल, म्हणजे एक्स हा कोणताही रिअल नंबर लागेल अदर दॅन वन अँड मायनस टू. म्हणून हे काय याचा मिनिंग काय आहे, आर मायनस सिंगल टन वन जर म्हटलं तर रिअल नंबर मधनं वन काढून टाकायचं. फक्त रिअल नंबर माहिती आहे ना, जेवढे पण नंबर माहिती आहे आपल्याला ते सगळे काय रिअल नंबर आहेत, आणि त्याच्यातनं एक काय करतो आपण सबट्रॅक्ट करून टाकतो. म्हणजे ही तुमची लाईन असते ना झिरो, इथे काय असतो वन, इथे टू, इथे मायनस वन मायनस टू. सो इथनं काय काढून टाकायचं, हा पॉईंट काढून टाकायचा, बाकीची ही सगळी लाईन ऍज इट इज असणार, म्हणजे सगळे पॉईंट लाईनवरचे. ओके, अगेन वी हॅव रिमूव्ह मायनस वन बाय टू, हा पण काय केलेला आपण रिमूव्ह केलेला. ओके, सो रँक ऑफ ए इज इक्वल्स टू थ्री फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर मायनस इन ब्रॅकेट वन कॉमा मायनस वन बाय टू, म्हणजे एक्सची कोणतीही व्हॅल्यू असेल चालेल, फक्त या दोघं व्हॅल्यू नको. म्हणून आर मधनं आपण काय करतोय या व्हॅल्यू कॅन्सल आउट करतोय. नाव नेक्स्ट इज बघा, मग समजा एक्स इज इक्वल्स टू वन टाकलं, आता या दोघं व्हॅल्यूंकडे कॉन्सन्ट्रेट करायचे. एक्सची व्हॅल्यू वन असू शकते, मायनस वन बाय टू असू शकते ना. मग समजा एक्स इज इक्वल्स टू वन टाकली तर वन 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 टोटल मॅट्रिक्स काय होऊन जाणार आहे आपला, या टाईपचा होऊन जाणार आहे. आणि माहिती आहे एक रोचे सगळे एलिमेंट सेम असले म्हणजे डिटर्मिनंट काय होऊन जातो झिरो होऊन जातो. म्हणून रँक ऑफ ए काय होऊन जाईल या केसमध्ये झिरो होऊन जाईल. मग बघा थ्री याचा डिटर्मिनंट एचा किती होऊन जाणार आहे, झिरो होऊन जाणार आहे. आता कोणताही टू क्रॉस टू चा मायनॉर घ्या, त्याचे एलिमेंट काय असणार आहे हेच असणार आहे ना, आणि याचा डिटर्मिनंट पण काय असणार आहे झिरोच असणार आहे. उरलं काय, म्हणजे रँक ऑफ ए थ्री पण नाही आहे टू पण नाही, मग उरलं काय कोणताही वन ऑर्डरचा मायनॉर काय असणार आहे तो असाच असणार आहे, आणि त्याचा डिटर्मिनंट काय असणार आहे वन असणार आहे. म्हणजे रँक ऑफ ए काय होऊन जाईल या केसमध्ये वन होऊन जाईल जेव्हा एक्स इज इक्वल्स टू वन असेल तेव्हा. हेन्स वी सी दॅट एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर टू इज झिरो, म्हणजे या मॅट्रिकचा कोणताही मायनर घ्या टू ऑर्डरचा तो काय असणार आहे झिरो असणार आहे. अँड डिटर्मिनंट ऑफ वन इज इक्वल्स टू वन इज ए नॉन झिरो मायनर ऑफ ऑर्डर वन, म्हणजे ऑर्डर वनचा नॉन झिरो मायनर भेटतो. हेन्स रँक ऑफ ए इज इक्वल्स टू काय भेटले मग वन, दॅट मीन्स रँक ऑफ ए इज इक्वल्स टू वन इफ एक्स इज इक्वल्स टू वन. आता बघा
एक्स इज इक्वल टू माइनस वन बाय टू घेऊन बघू. एक्स इज इक्वल टू माइनस वन बाय टू पुट केल्यानंतर ए हा मॅट्रिक्स भेटणार आणि त्याचा डिटर्मिनंट घेऊन बघा तो पण काय येणार आहे झिरो येणार. त्याचा डिटर्मिनंट घेतल्यानंतर तो पण काय येणार आहे झिरो येणार. बट आता दोन ऑर्डरचा मायनॉर घेऊ आपण. ठीक आहे, मग कोणता घेतलाय मायनस वन बाय टू मायनस वन बाय टू आणि वन आणि मायनस वन बाय टू. हा जर सॉल्व्ह केला तर मायनस वन डीएचा डिटर्मिनंट काय मायनस वन बाय टू इंटू मायनस वन बाय टू प्लस वन बाय फोर मायनस साईन वन इंटू मायनस वन बाय टू मायनस वन बाय टू आणि मायनस मायनस प्लस वन बाय टू. सो वी गेट हिअर थ्री बाय फोर विच इज नॉन झिरो. म्हणजे दोन ऑर्डरचा मायनर काय भेटलेला आपल्याला नॉन झिरो भेटलेला. म्हणजे रँक ऑफ ए इज इक्वल टू किती असणार आहे टू असणार आहे. रँक ऑफ ए इज इक्वल टू टू इफ एक्स इज इक्वल टू मायनस वन बाय टू. हा थेरॉटिकल जर एक्झाम असेल तर ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने हा खूपच इम्पॉर्टंट असा क्वेश्चन असतो नेहमीच. त्यामुळे व्यवस्थित प्रिपेअर करत राहा. या टाईपचा प्रॉब्लेम असाइनमेंट मध्ये पण आहे, तो व्यवस्थित सॉल्व्ह करा. ठीक आहे, देन लेट्स मूव टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. रिड्यूस द मॅट्रिक्स ए टू इट्स नॉर्मल फॉर्म अँड हेन्स फाइंड इट्स रँक. ओके, मॅट्रिक्सला काय करायचं आपल्याला नॉर्मल फॉर्म मध्ये काय करायचंय कन्वर्ट करायचंय. मग नॉर्मल फॉर्म कसा असतो, आय एन झिरो 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 या टाइपचा असतो ना, वेअर आय एन इज आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन. आणि या केसमध्ये एला जर असं कन्वर्ट करू शकलो तर या केसमध्ये रँक ऑफ ए किती असते, जेवढी आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर असणार आहे म्हणजे ती किती असते एन. म्हणून रँक ऑफ ए इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला एन भेटून जाईल. सो याला आधी काय करावं लागणार आहे आपल्याला नॉर्मल फॉर्म मध्ये काय करावं लागणार आहे कन्वर्ट करावं लागणार आहे. नॉर्मल फॉर्म कसा असतो माहितीच आहे ना आपल्याला, ह्या टाईपचा असतो. मग इथे डायगोनलला काय आणतो, वन आणतो आणि त्यांचा युज करून डायगोनलच्या खालचे आणि वरचे एलिमेंट काय करत जातो आपण झिरो करत जातो. ओके, सो दिस इज अवर गिवन मॅट्रिक्स. सो इफ यू टेक आर वन टू, आर वन टू म्हणजे काय, फर्स्ट आणि सेकंड रो इंटरचेंज करायचे. दिस इज सेकंड रो, दिस इज फर्स्ट रो, ह्या काय करायचे इंटरचेंज करायचे. का, कारण की इथे आपल्याला वन लागणार आहे ना. सो इंटरचेंज केल्यानंतर बघा सेकंड रो काय, वन मायनस वन मायनस टू मायनस फोर, ती फर्स्ट रोच्या ठिकाणी आली. आणि फर्स्ट रो काय, टू थ्री मायनस वन मायनस वन, ती सेकंड रोच्या ठिकाणी आली. थर्ड आणि फोर्थ रो ऍज इट इज. ओके, मग आता इथे झिरो आणायचं आहे, इथे झिरो आणायचं आहे, इथे झिरो आणायचं. मग याला टू ने मल्टीप्लाय केलं आणि याच्यातनं सबट्रॅक्ट केलं तर इथे झिरो येईल. याला थ्री ने मल्टीप्लाय केलं तर याच्यातनं सबट्रॅक्ट केलं तर इथे झिरो येईल. याला सिक्स ने मल्टीप्लाय केलं, सिक्स मधनं सिक्स सबट्रॅक्ट केलं तर काय येणार आहे झिरो येणार आहे. सो ऑपरेशन बघा, टू थ्री आणि सिक्स राहणार आहे. म्हणजे आर टू मधनं कोणाला सबट्रॅक्ट करायचं आहे, टू आर वन. आर थ्री मधनं कोणाला सबट्रॅक्ट करायचं आहे, थ्री आर वनला. आणि आर फोर मधनं कोणाला सबट्रॅक्ट करायचं आहे, सिक्स आर वनला. ओके, अशा पद्धतीने ऑपरेशन घ्या. ज्यावेळी ते इथे ऑपरेट कराल ते इथे ऑपरेट करत चला. ठीक आहे, सो पहिला रो ऍज इट इज असणार आहे, कारण की चेंजेस कुठे येणार आहे, आर टू मध्ये, आर थ्री मध्ये, आर फोर मध्ये. सो वन मायनस वन मायनस टू मायनस फोर ही रो ऍज इट इज. ओके, मग टू मायनस टू किती, झिरो. फर्स्ट रो ला कशाने मल्टीप्लाय करतोय आपण, मायनस टू ने, म्हणजेच टू ने मल्टीप्लाय करून सबट्रॅक्ट करतोय. मग याला मायनस टू ने मल्टीप्लाय केलं तर मायनस टू प्लस टू किती, झिरो. याला मायनस टू ने मल्टीप्लाय केलं तर किती होऊन जाईल, टू. टू प्लस थ्री किती, फाईव्ह. याला मायनस टू ने मल्टीप्लाय केलं तर किती होऊन जाईल, फोर. फोर मायनस वन किती, थ्री. याला मायनस वन ने मल्टीप्लाय केलं, मायनस टू ने मल्टीप्लाय केलं तर एट. एट मायनस वन किती, सेवन. आले लक्षात इथपर्यंत. नऊ आर थ्री मायनस थ्री आर वन ना, म्हणजे आर वन ला कशाने मल्टीप्लाय करायचं, मायनस थ्री ने. आणि याच्याबरोबर ऍड करायचं, मायनस थ्री ने मल्टीप्लाय केलं तर मायनस थ्री प्लस थ्री झिरो. मायनस थ्री ने मल्टीप्लाय केलं तर थ्री प्लस वन फोर. मायनस थ्री ने मल्टीप्लाय केलं तर सिक्स प्लस थ्री नाईन. मायनस थ्री ने मल्टीप्लाय केलं तर ट्वेल्व मायनस टू टेन. ओके, इथपर्यंत ठीक आहे. देन नेक्स्ट इज आर फोर मायनस सिक्स आर वन. मग याला कशाने मायनस सिक्स ने मल्टीप्लाय करायचं, मायनस सिक्स प्लस सिक्स झिरो. मायनस सिक्स म्हणजे
सिक्स प्लस थ्री किती नाइन, माइनस सिक्स ने केलं तर ट्वेल्व प्लस झिरो ट्वेल्व, माइनस सिक्स ने केलं तर ट्वेंटी फोर, माइनस सेवन इज सेवनटीन. ओके आता बघा हे सगळे झिरो झालेत. आता काय करावं लागणार आहे आपल्याला, आता हे झिरो केले ना आपण, आता काय करणार आहेत हे एलिमेंट काय करणार होत आपण आता झिरो करणार आहोत. ते कसं, कॉलमचा युज करून, सेम जसं रो वरती ऑपरेशन करत होतो तसंच आपल्याला काय करायचंय कॉलम वरती पण ऑपरेशन अप्लाय करावं लागणार. बघा याची आणि याच्यात हा ऍड केला तर झिरो होऊन जाईल, म्हणजे इथे काय होऊन जाईल तुमचं सी टू प्लस सी वन ऑपरेशन होऊन लागेल. ओके नंतर याला टू ने मल्टीप्लाय करावं लागेल आणि याच्यात ऍड करावं लागेल, टू मायनस टू किती होऊन जाईल झिरो, म्हणजे ऑपरेशन काय तुमचं हा कॉलम तिसरा आहे ना, म्हणून सी थ्री प्लस टू सी वन, सी थ्री प्लस टू सी वन अशा पद्धतीने ऑपरेशन घ्यावं लागेल. याला झिरो करायचं आहे तर कसं, हा सी फोर आहे ना, म्हणजे सी फोर हा मायनस आहे म्हणून इथे काय येईल प्लस फोर सी वन, म्हणजे सी पहिल्या कॉलमला फोर ने मल्टीप्लाय करा आणि या कॉलम बरोबर ऍड करून द्या. सो अशा पद्धतीने सी फोर प्लस फोर सी वन असे तिघ ऑपरेशन आले. मग बघा काय करतोय आपण, यांच्या दोघांची ऍडिशन ना इथे ऍड करतोय, म्हणजे प्लस वन मायनस वन किती झिरो, पहिला कॉलम तर ऍज इट इज असणार आहे, झिरो प्लस फाईव्ह फाईव्ह, झिरो प्लस फोर किती फोर, झिरो प्लस नाईन किती नाईन. ओके नाव नेक्स्ट याला टू ने मल्टीप्लाय करतोय आणि याच्यात ऍड करतोय, मग टू मायनस टू किती झिरो, याला टू यांना सगळ्यांना टू ने मल्टीप्लाय केलं तर टू इंटू झिरो झिरो, टू इंटू झिरो झिरो, टू इंटू झिरो झिरो, म्हणजे हेच नंबर ऍज इट इज येणार आहे. पुन्हा याला फोर ने मल्टीप्लाय केलं कारण की सी फोर प्लस फोर सी वन आहे ना, मग फोर सी वन म्हणजे काय, फर्स्ट कॉलमला फोर ने मल्टीप्लाय करा, मग फोर मायनस फोर किती झिरो, आणि याला फोर ने मल्टीप्लाय केलं फर्स्ट कॉलमला तर इथे पण झिरो झिरो झिरो, याच्यात ऍड केलं तर सेव्हन्टीन आणि सेव्हन्टी ऍज इट इज येणार. ओके सो इथपर्यंत आलेलं. आता काय राहिलंय, इथे काय आणायचं आहे, आता वन आणायचं आहे. सो वन कसं आणू शकतो, फाईव्ह मधनं फोर गेले तर किती उरणार आहे वन, म्हणून आर टू मायनस आर थ्री केले सेकंड रो मधनं, थर्ड रो काय केले सबट्रॅक. सो वन झिरो 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 ऍज इट इज, झिरो मायनस झिरो झिरो, फाईव्ह मायनस फोर किती वन, थ्री मायनस नाईन किती मायनस सिक्स, सेव्हन मायनस टेन किती मायनस थ्री, आणि हे रो ऍज इट इज. आता काय काय, हे दोघं झिरो करू. आधी झिरो कसं करू शकतो, मग याला मायनस फोर ने मल्टीप्लाय केलं, मायनस फोर प्लस फोर किती होऊन जाईल झिरो, सो आर थ्री मायनस फोर आर टू. नंतर हा झिरो कसा होईल, याला मायनस नाईन ने मल्टीप्लाय केलं, तर म्हणजे आर टू ला कशाने मल्टीप्लाय करायचं, मायनस नाईन ने, आणि आर फोर मध्ये काय करायचंय तो ऍड करायचा, सो आर फोर मायनस नाईन आर टू. सो वी गेट इयर वन झिरो झिरो झिरो, इथे काय होऊन जाईल झिरो वन मायनस सिक्स थ्री. आता आर टू ला कशाने मल्टीप्लाय करतो, मायनस फोर, मायनस फोर मायनस फोर प्लस फोर इज झिरो, इथे का मायनस फोर ने मल्टीप्लाय केलं तर ट्वेंटी फोर प्लस नाईन किती थर्टी थ्री, याला मायनस फोर ने मल्टीप्लाय केलं तर ट्वेल्व प्लस टेन किती ट्वेंटी टू. नाव नेक्स्ट याला किती मल्टीप्लाय करायचं आहे, मायनस नाईन ने, मायनस नाईन प्लस नाईन झिरो, मायनस नाईन ने मल्टीप्लाय केलं तर किती होऊन जाईल फिफ्टी फोर प्लस ट्वेल्व सिक्स्टी सिक्स, इथे मायनस नाईन ने मल्टीप्लाय केलं तर ट्वेंटी सेव्हन प्लस सेव्हन्टीन फोर्टी फोर. आता हे दोघं झिरो झाले, आता कोणाला झिरो करावं लागणार आहे या दोघांना. सो याला सिक्स ने मल्टीप्लाय केलं याच्यात ऍड करायचं, याला थ्री ने मल्टीप्लाय करा याच्यात ऍड करायचं. आले ऑपरेशन लक्षात, ओके, म्हणजे सी थ्री प्लस सिक्स सी टू आणि सी फोर प्लस थ्री सी टू, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायचे, प्रॅक्टिस करा तरच जमेल, विदाऊट प्रॅक्टिस तुम्हाला काही येणार नाही. सो अशा पद्धतीने आले. आता बघा इथे काय करायचं, आपल्याला वन आणायचं, मग याला काय करू शकतो आपण, थर्टी थ्री ने डिवाइड केलं, मग वन अपॉन थर्टी थ्री सी थ्री, म्हणजे थर्ड कॉलमला आपण थर्टी थ्री ने डिवाइड करतोय. का, कारण की रोला जर थर्टी थ्री ने डिवाइड केलं तर इथे ट्वेंटी टू अपॉन थर्टी थ्री होऊन लागेल ना, म्हणजे रॅशनल नंबर येऊन लागेल आपल्याकडे. जर याला तुम्ही थर्टी थ्री ने डिवाइड केलं तर इथे झिरो येईल, इथे झिरो येईल, इथे काय होऊन लागेल वन येऊन लागेल, इथे काय होऊन लागेल सिक्स्टी सिक्स
अपॉन 33 किती येतं 2 येतं. सो इथे 1 आणि 2 आलेलं आहे. आता पुन्हा याला कशाने डिवाइड करायचे 24 ने ह्या कॉलमला 1/24 C4 म्हणून इथे काय होऊन जाईल 1 होऊन जाईल इथे काय होऊन जाईल 2. सो हिअर वी गेट 1 आणि 2. आता बघा ये 1 साठी हा रो कॉलम 0 झालेली ह्या 1 साठी हा रो हा कॉलम 0 झालेला पण ह्या 1 साठी हे दोघं 0 करावे लागतील ना. मग कसं करू शकतो याला -2 ने मल्टिप्लाय करा याच्यात ऍड करा म्हणजे R4 - 2 R3 म्हणजे इथे काय होऊन जाईल ह्या टाईपचं येणार आहे. आता कारण की इथे -2 ने मल्टिप्लाय केलं तर -2 + 2 0 याला पण -2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. -2 + 2 किती होऊन जाईल 0. सो हिअर वी गेट लाइक दिस. आता हा 0 करावा लागेल मग काय याच्यातनं हा सबट्रॅक्ट करून द्या फक्त C4 - C3. सो हिअर वी गेट हा आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटला बघा 100 010 001. याची ऑर्डर किती आहे 3 कारण की नंबर ऑफ रोज आणि कॉलम किती आहे 3. हा एक मॅट्रिक्स आहे 0 हा एक आहे 0 आणि हा एक आहे 0. हा काय झालेला आहे त्याचा रिक्वायर्ड नॉर्मल फॉर्म. आणि इथे आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 3 म्हणून रँक ऑफ ए किती आलेला आहे आपला 3 आलेला आहे. आलेलं आहे लक्षात इथपर्यंत. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. सेम प्रॉब्लेम आहे याच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. बघा हा प्रॉब्लेम आहे नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे रँक फाइंड आउट करायची. सो इथे ऑलरेडी 1 गिवन आहे म्हणून इथे 1 आणायची गरज दुसरे काही करायची गरज नाही. सो याला डायरेक्टली काय करू यांना 0 करू आपण. याच्यात हा सबट्रॅक्ट केला म्हणजे R2 - R1 याला -2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे -2 R1 आणि याच्यातनं ऍड केलं म्हणजे R3 - 2 R1. आता याच्यातनं हा डायरेक्टली केला तर इथे 0 भेटून जाणार. ठीक आहे मग हे केल्यानंतर अशा पद्धतीने येईल. आता हे तिघ 0 करायचे ना आपल्याला हे 4. मग कसं करू शकतो आपण याला -2 ने मल्टिप्लाय करा याच्यात ऍड करा म्हणजे C2 - 2 C1. हा C1 म्हणजे कॉलम फर्स्ट याला कशाने मल्टिप्लाय करतोय -2 ने आणि C2 मध्ये काय करतोय ऍड म्हणजे ते त्याच पद्धतीने होणार आहे. असं लिहू शकतो ना याला C2 + -2 C1 म्हणजे ऍडच करतोय ना आपण एक प्रकारे. पुन्हा याला 2 ने मल्टिप्लाय करायचं याच्यात ऍड करायचं म्हणजे C3 + 2 C1. ओके नंतर याला -3 ने मल्टिप्लाय करा याच्यात ऍड करा म्हणजे C3 - 3 C1. आता काय याच्यातनं हा सबट्रॅक्ट करा म्हणजे C5 - C1 फिफ्थ रो आहे ना म्हणून C5 - C1 अशा पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे. आता हा तुमचा 1 येऊन गेलेला आहे. आता फक्त हा 0 आणि हा 0 करायचा. मग कसं करू शकतात याच्यात हा ऍड करून द्या ना म्हणजे 1 - 1 किती होऊन जाईल 0. सो R4 + R2 या पद्धतीने येईल तुमचं. नंतर याला कसं 0 करणार C5 + C2 केल्यानंतर या पद्धतीने तुमचा मॅट्रिक्स येईल. आता इथे 1 झालेला आहे हा तुम्हाला 0 करावा लागणार आहे आणि हा पण तुम्हाला 0 करावा लागणार म्हणजे R4 - काय करणार तुम्ही R3. सो इथे काय आलाय तुमचा 0 आलाय. नंतर याला 0 करायचंय म्हणजे याला -2 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे C5 - 2 C3 म्हणजे या पद्धतीने तुमचा काय आलेला आहे मॅट्रिक्स आलेला आहे. नंतर याला काय करावं लागणार आहे तुम्हाला 0 करावं लागणार कारण की 100010 कारण की इथपर्यंत आलोय ना आपण. मग याला कसं मल्टि करणार तुम्ही C5 - 2 C4 म्हणजे हा पण काय होऊन जाईल तुमचा 0 होऊन गेला. ओके 2 काय झाला तुमचा 0. सो अशा पद्धतीने हा तुमचा काय झालेला आयडेंटिटी मॅट्रिक्स I4 आणि हा 0 मॅट्रिक्स आहे. याची ऑर्डर किती आहे नंबर ऑफ रोज किती आहे 4 आणि कॉलम किती आहे एकच आहे ना. नंबर ऑफ रोज किती 1 2 3 आणि 4 आणि कॉलम किती एकच आहे म्हणून विच इज द रिक्वायर्ड नॉर्मल फॉर्म. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 4 म्हणून रँक ऑफ ए किती आलेला आहे आपला 4 आलेला आहे. ओके बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.